मी स्नेहा परब किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला दाखवते मालवणी वाटप. मालवणी वाटप हे आपलं तयार असलेलं तर आपल्याला पदार्थ पटकन करता येतो म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. छान असं भाजून घ्यायचं असतं हे मालवणी वाटप. आता हे वाटप आपण आठवड्याभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो. वाटून ठेवलं तर फ्रीजरमध्ये. हे मी तुम्हाला करतेवेळी दाखवणारच आहे. चला आता आपण करूया मालवणी वाटप. मालवणी वाटपासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी चार कांदे घेतले आहेत. मोठेही नाही, जास्त बारीकही नाही. अर्धा वाटी ओला खोबरं घेतलं आहे मी, ओला नारळ अर्धा वाटी. आणि अर्धा वाटी सुकी कवड घेतली आहे. हे सुकं खोबरं आहे जे बाजारातून आपण आणतो. आणि हा अख्खा लसणीचा कांदा घेतला आहे एक मी. आणि एक इंच आलं घेतलं आहे. आणि ही एक वाटी कोथिंबीर घेतली आहे. हे आता आपण कापून घेणार आहोत आणि त्याचे मिक्सरला लावणार आहोत, कारण ते मग भाजायला बरं पडतं. तुम्ही किसूनही घेऊ शकता आणि भाजू शकता. एक वाटीचे मी असे तुकडे करून घेतले आहेत. आता हे मिक्सरला लावून ह्याची बारीक पावडर करून घेणार. पावडर म्हणजे एकदम बारीक नाही होत, पण जसं आपण किसतो तेवढं होतं, जसं डेसिकेटेड कोकोनट असतं तसं. नंतर हे भाजायला आपल्याला सोपं पडतं. असं आपण हे सुकं खोबरं बारीक करून घेतलं आहे. असं हे पटकन होतं, झटपट असं. वाटपाला कांदा काही जास्त बारीक नाही लागत. कांदा झोंबतो म्हणून आपण हे कापून मधून असे चिरून पाण्यात टाकायचे. साल सोलून घेते मी. असे पाण्यात टाकले की आपल्याला झोंबत नाही. आता हा उभा चिरायचा आहे आपल्याला. मी दाखवते, तुम्ही आडाळीवरही करू शकता किंवा ओटा तुम्ही साफ धुवून स्वच्छ करून त्याच्यावर कापू शकता. चॉपबोर्डवर कापू शकता. असे पीसेस केले आहेत मी चार कांद्याचे. एक इंच आलं घेतलं आहे. आपण तशी आलं लसूण पेस्ट टाकतो बाकीच्या रेसिपीमध्ये, पण आम्ही वाटपामध्ये टाकतो. मग असे आपण चार कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत. तो पूर्ण असा एक वाटी भर झालेला आहे. चार कांदे आहेत. ओलं खोबऱ्याची एक कवड घेतलेली, ती ही किसून घेतली आहे मी. अख्खा लसणीचा कांदा घेतला आहे, त्याच्या पाकळ्या आहेत. एक इंच आलं घेतलं आहे. एक वाटी कोथिंबीर घेतली आहे. आणि जे सुकं खोबरं मी तुम्हाला कापून मिक्सरला लावून दाखवलेलं आहे ते हे सुकं खोबरं. ते अशा प्रकारे झालेलं आहे. वाटपात आपण शेवटला हळद टाकणार आहोत. जसं वाटप भाजून झालं की हळद टाकायची असते. पाव चमचा तरी हळद आहे. भाजतेवेळी कडवटपणा आहे तो येणार नाही, पण शेवटला टाकायची. आणि हळदीने आपलं वाटप चांगलं राहतं, कारण हळदीने एक कलरही येतो आणि वाटपाला फ्रेशनेसपणा राहतो. आणि तेल लागणार आहे, थोडंसंच तेल लागतं. वाटपाला जास्त तेल लागत नाही, कारण आपण फोडणीसाठी घालतो. वाटप करण्यासाठी मी पसरट कढई घेतली आहे. कढई तापायला द्यायची आहे. कांदा घालतो आहे. चार कांदे घेतले आहेत आपण. त्याच्यात आपण तेल नाही घालणार, नंतर घालायचं आहे. पहिला असाच कांदा आपण लाल करून घ्यायचा आहे. कांदा भाजून गॅस जरा मोठाच करायचा आणि कांदा असा लाल असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. वाटप जेवढं भाजाल तेवढं चांगलं राहतं. आपल्या विरार साईडला लाईट वगैरे नसते, त्यामुळे वाटप तयार ठेवायचं. आणि विरार साईडला तसं नाही, गायच्या वेळेला वाटप तयार असेल तर लगेच जाऊन बाजारातून आणलं आणि केलं. कांदा असा येल्लो होत आला आहे. अजून थोडासा आपण ब्राऊन कलर आला तरच तेल ओतणार आहोत. कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण कांद्यामुळे आपले जास्त पदार्थ खराब होतात. भाजला तर होत नाही, म्हणून कांदाच जास्त चांगला भाजायचा आहे. आपण आधीच तेल टाकलं तर जे लाल होतो तो कांदा लवकर होत नाही. तेल टाकतो आहे आता आपण याच्यामध्ये. जास्त तेल नाही घालायचं आहे, अर्धा चमचा. तेल टाकल्यावर सुद्धा चरचर चरचर आवाज यायला लागला. कांद्यातलं जे पाणी आहे ते आपण मुरून घेतलं आहे, तरी पण थोडा आवाज येतो आहे. ओलं खोबरं घालतो आहे आपण. सुकं खोबरं नंतर घालायचं आहे. तेही आपल्याला वाटपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरंसुद्धा गोल्डन झालं पाहिजे. खोबरं घालते वेळी लक्षात ठेवा आपल्याला गॅस थोडा बारीक करायचा आहे. ओलं खोबरं असं भाजून झालं आहे आपल्या याच्यामध्ये. खोबरं घालते आहे मी. खोबरं घातल्यावर आपण गॅस जरा बारीकच करायचा आहे. याच्यामध्ये आपण लसूणही घालूया, तीही थोडी भाजेल. लसणीच्या पाकळ्या घालते आहे मी. लसूण तुम्ही जेव्हा कांदा घालता, कांदा भाजता, तेव्हा कांद्यातही घालू शकता. मी आता घातला आहे. भाजून होतो तो तसा वाटपामध्ये.
कारण आपण हे मंद आचेवर खोबरं भाजणार आहोत. वाटप म्हटल्यावर भाजायलाच चांगला वेळ लागतो आपल्याला. वेळ लागतो म्हणूनच आपण हे करून ठेवायचं असतं. लागलीच आपल्याला पदार्थ करता येतात. वाटप असं छान भाजून जर आपण घेतलं तर 5-6 दिवस छान राहतं फ्रीझरमध्ये. वाटून नाही ठेवायचं, असंच भाजून ठेवायचं. आपल्याला लागेल तेवढं आपण थोडं थोडं घेऊन वाटलं तरी चालतं. अगदीच तुमचा लाईटीचा प्रॉब्लेम असेल तर वाटून ठेवा, मग ते फ्रीझरमध्ये ठेवलं जिथं आपण बर्फ तयार करतो आम्ही तिथे ठेवतो. छान गोल्डन भाजून झालेलं आहे. आता आलं घालते मी, आल्याचे तुकडे. 1 इंच आलं घेतलंय मी, 1 नारळाला. काही लोक गरम मसालेसुद्धा वाटपमध्ये घालतात, पण ते लागलीच घातलेले बरे. वाटप फक्त असं कांद्या खोबऱ्याचंच असतं. आता आपल्याला हळद घालायची आहे आणि कोथिंबीर. तीही थोडीशी परतून घ्यायची आहे, त्याचा एक स्मेल छान येतो. टाकते मी 1/2 चमचा. वाटप आपलं होत आलेलं आहे. आता शेवटला मी कोथिंबीर टाकते, तीही थोडीशी परतून घेते. चिरूनही टाकू शकता किंवा अक्कीही टाकू शकता, आपल्याला शेवटी वाटायचीच आहे. काही पदार्थ बनवते कोथिंबीर घालतो. वाटप छान असं भाजून झालेलं आहे. आता हे आपण थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. छान असा सुगंध सुटला आहे वाटपाचा. खोबरं कांदा आपला बघा, भांड्याला अजिबात डसलं नाही आहे, सतत ढवळत राहिलं. तळून जरा थंड करत ठेवूया, नंतर आपल्याला हे हवाबंद डब्यात ठेवायचं आहे. न वाटता ठेवलं तर खाली फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, वाटून ठेवलं तरच फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. वाटप आता मी हवाबंद डब्यात ठेवते. कांदा असा छान भाजला आहे, तरी पण वाटप खराब होणार नाही. आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये, हळदीमुळे वाटप असं खराब होत नाही. काही लोक मीठही टाकतात, मी टाकत नाही. अगदीच जर वाटून ठेवायचं असेल आणि जास्त दिवस आपल्याला हवं असेल तर मीठ टाकायचं, नाही तर मीठ टाकायचं नाही. मी मीठ टाकत नाही. असं हे माझं मालवणी वाटप तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. छान असं भाजून घेतलं तर जास्त दिवस टिकतं, म्हणून हे मालवणी वाटप आपण मालवणी पद्धतीने करायचं. आणि त्याची ही पद्धत मी तुम्हाला करून दाखवली आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते. तुम्ही त्याच्यामध्ये काही घालू शकता. मी जे घातलं आहे तेही घातलं तर छानच होतं, फक्त आपल्या भाजण्यावर आहे. असं हे मालवणी वाटप तयार आहे. नक्की करा, माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.